नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेत 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण 1 मेपासून सुरू होणार नाही असं सांगितलेलं आहे. सरसकट लसीकरण शक्य नसल्याचं सांगितलं जात आहे. लसींची उपलब्धता कमी असल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. लसीकरण केंद्रांवर तरुणांनी गर्दी टाळावी असं राजेश टोपे म्हणतात. मे महिन्याच्या अखेरपर्यंत अधिक लस उपलब्ध होईल. 6 महिन्यांमध्ये राज्यात लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय असल्याचं आरोग्यमंत्री म्हणतात. तेव्हा आत्ताची मोठी बातमी टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय. आत्ताच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये सरसकट लसीकरण मोफत असेल अशी जरी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असली तरी मे महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रात सरसकट लसीकरण शक्य आहे. तूर्त तरी सरसकट लसीकरण अर्थात 18 ते 44 वयोगटातल्यांचं सरसकट लसीकरण जे आहे ते 1 मेपासून सुरू होणार नाही तशी शक्यता नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये 15 मेपर्यंत टाळेबंदी कायम असेल अशी माहिती देखील राजेश टोपेंनी दिली. लसींच्या कमतरतेमुळे 1 मेपासून लसीकरण शक्य नसल्याचं आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत अधिक लस उपलब्ध होईल. आपण फ्री वॅक्सिनेशन करायचं, 100% लोकांना फ्री वॅक्सिनेशन करायचं अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.